झाली तुमची मॅच? एकदर तूच लेट आलीस. अरे आत्ताच लेक्चर झालं मॅथ्स. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही, आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा, पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. शेवटी बोलायला मिळत म्हणून बोललं की तुम्हाला शोभण्याचं माझं वैयक्तिक मत आहे. शेवटी राजकारणामध्ये टीका करायला फार सोपं असतं. आपल्या खाली एक जाणणार आहे, आपल्या खाली एक जाणणार आहे सुद्धा आपण बोलणार. सुहास बाबर तुमच्या बुडाखाली अंधार आहे त्याचं काय? वैभव पाटलांचा सुहास बाबरांच्यावर हल्ला बोल. काल सुहास बाबर यांनी पत्रकार परिषद घेऊन नगरपालिकेवर हल्ला बोल केला. आज त्याला प्रत्युत्तर म्हणून वैभव पाटील यांनी तुमच्या बुडाखाली अंधार आहे त्याचं काय असा सवाल करत घारडी घाणवट रस्ता राज्याच्या अखत्यारीत येतो. त्याची अवस्था खूप वाईट झाली आहे. आधी त्याचं बघा आपलं ठेवायचं वाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून हे बरोबर नाही. राजकारण करायचे तेव्हा करा. तुम्ही नागरिक नाही, सदस्य नाही. मधले 6 महिने तुमचा पत्ता कुठे होता असा सवाल करत तुम्ही कशाला लुडबुड करताय? जे तुमचे विरोधी नगरसेवक आहेत त्यांना बोलू द्या असे म्हणत नगरसेवक अमर शितोळे आणि अमोल बाबर यांचे कौतुक केले. त्या दोघांचे काम चांगले आहे, यांचे आम्हाला सहकार्य असते असे म्हणत सुहास बाबर यांना चिमटे काढले. 4 वर्ष तुम्ही गायब आहात, कोविडच्या काळातही गायब होता. कार्यकर्त्यांनी निवडणूक तोंडावर आल्याने प्रेशर आणल्याने पत्रकार परिषद घेताय का असा सवालही उपस्थित केला. तर चला पाहूया काय म्हणालेत वैभव पाटील. आपल्या सगळ्यांना माहीत असेल की काल एक पत्रकार परिषद झाली. खरंतर विटे शहरामध्ये स्वतःचं मतदान नाही आहे, कुठेही ते कुठल्याही विटा शहरातल्या कुठल्याही याच्यावरती काही पदाधिकारी नाही आहे. अशा नेत्यांनी विटा नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये जे हायवेचं काम चालू आहे NH 167 त्याच्यातला जो सावरकर नगरच्या कॉर्नरपासून ते चिरवळ वड्यापर्यंतचा जो भाग आहे रस्त्याचा, जो सुभाष चौकातून रस्ता जातो, गांधी चौक वगैरे या परिसरामधून जो रस्ता जातो, त्या रस्त्याच्या कामाचं जे आता सिमेंटच कार्पेटचं काम चालू आहे ते काम न होता ते काम काँक्रीटीकरणाचं झालं पाहिजे अशी भूमिका मांडली. आणि ज्यांनी त्याच्यामध्ये असं सांगितलं की ही लोकांची मागणी आहे आणि हे काम नगरपालिका अडवतं किंवा नगरपालिकेनं वस्तुस्थिती असणाऱ्या कामामध्ये बदल करून ते काम सिमेंटन्स कार्पेटचं करावं असं नगरपालिका आग्रही आहे. आणि ह्याच्यामुळं विटे शहरामध्ये होत असलेला असा विकास आहे तो कुठंतर थांबतोय, कुठं अडवला जातोय, कुठं तर त्याच्यामध्ये काहीतरी अडचण निर्माण केली जाते असे त्याचं स्टेटमेंट काल केलं. त्याच्यावरती खुलासा करण्याच्या निमित्ताने आम्ही सगळेजण आपल्या समोर इथे उपस्थित आहे. किरकोळ 1 किलोमीटरचा रस्ता मग तो काँक्रीटकरण करायचा का सिमेंटन्स कार्पेट करायचा? ह्याच्यामधून आम्हाला काहीतरी वेगळं राजकारण करायचं आहे, वेगळं तिथं काहीतरी विकास कामात कुठं घालायचं असं कदापि पाप आमच्या मनात येणार नाही. कारण भैरवनाथाच्या आशीर्वादानं आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रेमावरती आजपर्यंत गेली 50 वर्ष सातत्यानं आम्ही या शहरामध्ये काम करतो. आपल्या सगळ्यांना माहिती असं 2016 निवडणुकीमध्ये ज्यावेळी एका बाजूला आमच्या पार्टीचा आमच्या नेत्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न ज्यावेळी निर्माण झाला विटा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, त्यावेळी ह्याच विटेकर जनतेने प्रतिभा पाटील यांना जवळजवळ 4,500 मताधिक्यानं निवडून दिलं. आणि न भूतो न भविष्य 24 पैकी 22 नगरसेवक अत्यंत चांगल्या फरकाने निवडून दिले आणि 2 जे निवडून आले ते पण अत्यल्प प्रमाणात 5-7 मतांना विरोध पाटच्या 2 निवडून आले. हा जर विश्वास लोकांचा असेल, हा जर सर्वसामान्य लोकांना माहीत असेल की ही लोक काम करणार आहेत, विधानसभेचं सोडून द्या पण नगरपालिका क्षेत्रामध्ये तरी ह्या गावचा विकास कोण करत असेल तर हेच लोक करतात हे वेळोवेळी लोकांनी आपल्याला दाखवून दिले असताना सुद्धा
फक्त काहीतरी आता काही भांडवल नाही, आता आपण काहीतरी अस्तित्व आपलं आहे राजकीय हे दाखवण्याच्या दृष्टिकोनातून माझ्यामध्ये एखाद वेळेस ह्या पत्रकार परिषदेतून तुम्हा आम्हा सगळ्यांना विटा नगरपालिकेची निवडणूक जवळ आली की काय हे सगळ्यांना आपण जाणवून देण्यासाठी म्हणून केलेला केविलवाना प्रयत्न म्हणलं तर वावगं ठरणार नाही अशी ती कालची पत्रकार परिषद होती. म्हणून आपण एखादी पत्रकार परिषद घेतो, आपण पत्रकारांना समोर जातो, ते पत्रकारांच्या माध्यमातून हजारो लोकांच्या पर्यंत तो एखादा विषय जात असताना त्या विषयाची परिपूर्ण माहिती आपल्याकडे असणं हे एक प्रगल्भ नेत्याचं काम. शेवटी बोलायला मिळतं म्हणून बोलणं हे तुम्हाला शोभत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. शेवटी राजकारणामध्ये टीका करायला फार सोपं असतं, पुन्हा आपल्या खाली एक ते आणणार आहे हा सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या जिल्हा परिषद गटाचं प्रतिनिधित्व करता, जाऊ दे, नॅशनल हायवेचा विषय मोठा आहे, केंद्र शासनाचं त्याच्यामध्ये आहे, तुम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आहात, भाजपची तिथं सत्ता आहे, एखाद्या वेळेस केंद्र शासनात तुमचं ऐकलं जाईल नाही जाईल सांगता येतं, परंतु राज्य शासनामध्ये तुम्ही आहात ना, आता घाणवडपासून त्या कारखान्यापर्यंत यशवंत कारखान्यापर्यंत रस्ता आहे प्रचंड खराब झाला आहे, अक्षरशः वाहनधारकाची प्रचंड मोठी दुरावस्था होती, तेवढ्या रस्त्याचं डांबुजी जरी आपण बघितलं मला वाटतं फार चांगलं काम आपल्याकडे, लोक तुम्हाला दुवा देतील, लोक काहीतरी तुम्ही काम केले असं सांगू शकतील असं मला या निमित्तानं नमूद करायचं. एक म्हण आहे ना मराठीमध्ये, आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वापरून. आता तुमचे दोन नगरसेवक आहेत का नाही नगरपालिकेत, छाती वाटली विचारतात आम्ही विरोधी पार्टीचे नगरसेवक आहोत, मग दादा कुठे होते पत्रकार परिषद जे नगरसेवक होते त्यांनी एखादी एक शब्द तर बोलायचा. जो नगरसेवक तुमच्या बरोबर तिथे हजर होता बिचाराच्या वार्डामध्ये माझ्यामध्ये माझ्या सत्ताधारी पार्टीच्या नगरसेवकांच्या प्रभागामध्ये जेवढी काम चालत तेवढं प्रचंड मोठं काम मी त्याच्या प्रभागात केले आणि त्यांनी जाहीरपणे उद्या आज पत्रकार परिषद घेऊन सांगावं मी बोलतो ते कोण त्यांना विचारतो. आता सुद्धा मीटिंग होती आचारसंहितेमुळे मीटिंग पुढे गेली, आता सुद्धा त्या दोघांना आम्ही पत्र देऊन विचारत होतो की आता विकास कामाची सगळी रेलचेल होणार आहे, भले नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर होणार आहे आहे म्हणून होणार असेल, तुम्हाला तुमच्या वार्डामध्ये काही काम करायचं असेल, या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये तुमच्या वार्डामध्ये काही नवीन एखादा इव्हेंट घ्यायचा असेल आवर्जून तुम्ही आम्हाला सांगा. मी त्या दोघांचं इथं धन्यवाद सुद्धा व्यक्त करतो, कारण की मधल्या 6-7 महिन्याच्या काळामध्ये अनेक मिटिंग आमच्या ऑनलाईन झाल्या, अनेक ऑनलाईन मिटिंगामध्ये त्यांनी अनेक चांगल्या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्या दोघांच्याबद्दल थोडंसं इथं बोलताना आम्हाला म्हणजे त्यांच्यावर टीका करणं थोडंसं अडचणीच होते, कारण की त्यांना ऍक्च्युअली परिस्थिती माहीत आहे. त्या विटा नगरपालिकेत गेली 4 वर्ष आम्ही समन्वयानं काम करतो, ते विरोधक म्हणून त्यांचा रोल अत्यंत चांगल्या पद्धतीने करतात, जे आमच्या एखादी गोष्ट चुकत असेल कुठे एखाद्या विकास कामात मागं पुढे असेल होत असेल तर आवर्जून ते आम्हाला सांगतात, फक्त त्यांची सांगायची पद्धत फार चांगली आहे, ते येऊन सांगतात किंवा पत्र देऊन सांगतात, ते उगच उठून पत्रकार परिषदेमध्ये येऊन उगच सांगतात असं नाही, कारण त्यांना माहिती आहे त्यांनी दिलेली सूचना जर योग्य असेल तर सर्व पदाधिकारी त्या सूचनेचं अंमलबजावणी तंतोतंत करतात. हे मला सांगायचं मते मला काय म्हणायचं आहे, तुम्ही विटा नगरपालिकेच्या उगच कामात कशाला उगच हे करताय, ज्यांना तो रोल दिला आहे भले 4-5 पदांनी उठून आले असतील पण ते दोन नगरसेवक आहेत की नाही, त्यांना लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले का नाही, त्यांनी विटा नगरपालिकेच्या कामाविषयी कामकाजाविषयी धोरणांविषयी बोलावं. शिलाई मशीनचा सर्व साहित्य मिळण्याचं माहेर घर श्री शिलाई मशीन. आमच्याकडे डर्बी, स्वागत, सिंगर, अमरेला आदी नामवंत कंपन्यांच्या शिलाई मशीन्सची विक्री व दुरुस्ती, तसेच फॉल, अस्तर, गुंडी, मायक्रोम, कुंदन बॅच, उलण, लटकन, लेस आदी मटेरियल एकाच ठिकाणी मिळणारं एकमेव ठिकाण श्री शिलाई मशीन. आमचा पत्ता ST स्टँड पाठीमागे श्रेयशी लेडी शॉपी विजया मेडिकल जवळ भेटा. आजच भेट द्या.